बहुतांशे लोक बहुतेक वेळा आपल्या आयुष्याचं नेतृत्व स्वतःच करतात. पण कधी कधी झुंजणं कठीण होतं. ज्यावेळी लोक आमच्याकडे येतात त्यावेळी ते बऱ्याचदा अशांत आणि व्याकुळ असतात. त्यांचा मित्रपरिवार सुद्धा त्रस्त आणि असह्य झालेला असतो. मानसिक आरोग्य चिकित्सकाच्या दृष्टीनं त्याची सुरक्षितता आमची प्राथमिकता असते. कधी कधी असेही वाटते की आमच्या उपचाराला त्यांचा विरोध आहे आणि याच वेळी सहानुभूतीचा खरा प्रयत्न करणं हे अत्यंत जरुरीचं आहे. या प्रवासात परिस्थितीनुसार त्या व्यक्तीच्या दृष्टीनं काय महत्वाचं आहे किंवा त्याचं हित कशात आहे हे आम्ही ठरवतो. काही लोकांचा उपचार हा घरीही होऊ शकतो तर काही जणांना रुग्णालयाची गरज लागते. ज्यावेळी बरे होण्याची संभावना कमी होऊ लागते त्यावेळी त्यांना त्यांच्या अंतर्गत शक्तीची जाणीव करून देणं हे महत्वाचं. जशी जशी त्यांची प्रकृती सुधरत जाते तशी तशी आमची भूमिकाही कमी कमी होत जाते. जेव्हा एकटे पुढे जाण्याची वेळ येते तेव्हा काही लोक खूप चिंतित होतात. एका स्वतंत्र जीवनाच्या दिशेत पाऊल टाकणं हे तितकं सोपं नसतं. जेव्हा साथ सोडण्याची वेळ येते तेव्हा मानसिक कर्मचारी सुद्धा चिंतित झालेला असतो. उपचार संपल्यानंतरही त्यांना आमची गरज लागू शकते. यावेळी त्यांना किती प्रमाणात मदत करायची याची दक्षता घेतली जाते. कारण जास्त मदत केली तर ते परावलंबी होऊ शकतात आणि त्यांना त्यांच्या बरे होण्याच्या मार्गात अडथळे येऊ शकतात. काही लोकांना याची चिंता असते की जर उपचारासाठी पुन्हा गरज पडली तर ती मदत परत मिळणार नाही. वैद्यकीय व्यवस्था समजण्यात बऱ्याचदा ते हताश होतात. काही वेळेस स्थिती ही फार किचकट आणि आमच्या नियंत्रणाच्या पलीकडे असते. या वैद्यकीय व्यवस्थेच्या सीमा झुंजण्यात कधी कधी मनुष्य दृष्टीआड होऊ शकतो किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष होऊ शकते. व्यक्ती आणि त्याची व्यक्तिगत यात्रा यावर लक्ष केंद्रित केलं की खरा उद्देश लक्षात येतो. यावेळी सर्व बंधनं पार करून योग्य दिशेकडे प्रगती करता येते. व्यक्तीला स्वजागरूकता आणि त्याचबरोबर नवीन धोरणं ही फार उपयुक्त होऊ शकतात. मित्र आणि शेजारी एकत्र आल्यावर आयुष्याला पुन्हा एकदा योग्य दिशा मिळू शकते. ज्या लोकांना अशा प्रकारचा अनुभव असतो ते लोक पुढील यात्रेची कल्पना देऊ शकतात. योग्य वेळी योग्य मदत ही लोकांना पुन्हा स्वावलंबी बनविण्यास सक्षम करते. काही लोकांना मात्र हा संघर्ष चालू ठेवावा लागतो. अशा रुग्णांच्या अंतर्गत शक्तीचा विकास केला तर ते पुढील आव्हानासाठी सक्षम होऊ शकतात आणि यानंतरही त्यांना गरज पडली तर आम्ही आहोतच.